विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रासायनिक अभिक्रियांमध्ये रासायनिक समीकरणांचं संतुलन जे आहे हे कशा प्रकारे केलं जातं त्याचा आपण आज पायरी पायरीने अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण एक अभिक्रिया यासाठी अभ्यासात घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक ॲसिड यांच्यापासून एक नवीन संयुग तयार होतं, त्याचं नाव आहे सोडियम सल्फेट आणि H2O म्हणजे पाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे शाब्दिक उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. याला जर रासायनिक सूत्रामध्ये रूपांतर करायचं झालं तर सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH, सल्फ्युरिक ॲसिड म्हणजेच H2SO4 आणि सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4 आणि पाण्याचं ऋण सूत्र आपल्याला माहीत आहे H2. फळ्यावरती हे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर सुरुवातीला जे शाब्दिक उदाहरण आहे ते रेणूसूत्रामध्ये अगोदर रूपांतरित करून घेणे आणि त्यानंतर प्रत्येक सूत्रामध्ये रासायनिक सूत्रामध्ये असणाऱ्या अभिक्रियांमध्ये असणारी मूलद्रव्यांची संख्या, उत्पादितांमध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांची संख्या जी आहे हे मोजून घे. आता मोजमाप करत असताना तुम्हाला त्यांच्यामध्ये असमानता जे आहेत हे दिसणार आहे. जर असमान दिसत असेल तर त्या मूलद्रव्यांची आपण समान करण्याची पद्धत आता अभ्यासणार आहोत. तर तक्त्यामध्ये तुम्हाला अणूंची संख्या देखील दाखवलेली आहे. उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला असणाऱ्या अणूंची संख्या जी आहे तुम्हाला दाखवलेली आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की काही अणूंची संख्या जी आहे ही एकाकडे जास्त आहे, एकाकडे कमी आहे. तर अशा मूलद्रव्यांचा जो आहे तो आपल्याला तिसऱ्या पायरीमध्ये विचार करायचा आहे. तर संयुगांची निवड अशी करावी लागते की ज्या संयुगांमध्ये जास्तीत जास्त मूलद्रव्य जे आहेत त्यामध्ये आहेत, त्याचप्रकारे ज्या मूलद्रव्यांची संख्या जी आहे ही असमान आहे अशांची निवड सुरुवातीला करावी लागते. यामध्ये जर तुम्ही विचार केला तर सोडियमची संख्या जी आहे ही आपल्याला असमान दिसते आहे, म्हणून आपण या ठिकाणी या Na2SO4 या संयुगाचा विचार करणार आहोत. मग सोडियमची संख्या समान करण्यासाठी सुरुवातीला आपण जे सोडियम हायड्रॉक्साईड आहे याला दोन सहगुणक जे आहेत हे लावणार आहोत. चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बदल झालेलं रेणूसूत्र. तर अशा या उदाहरणामध्ये अजून तुम्हाला तक्त्यामध्ये दाखवलेलं आहे की अणूंची संख्या कशी बदललेली आहे. सोडियम जे आहे ते समान झालेलं आहे, मात्र हायड्रोजन आणि ऑक्सिजनची संख्या जी आहे ती असमान झालेली आहे. तर मग पुढच्या पायरीमध्ये आपण H2O या रेणू संयुगाला 2 गुणू, म्हणजे त्या ठिकाणी सहगुणक गुणक जे आहेत हे 2 लावणार आहोत. आता जर आपण दोन्ही बाजूंच्या अणूंची संख्या जर आपण तपासली तर दोन्हीकडच्या मूलद्रव्यांची संख्या जी आहे, मूलद्रव्यांमधील अणूंची संख्या जी आहे ही आपल्याला समान दिसणार आहेत. तर पुन्हा आपण त्या सूत्राचं लेखन या ठिकाणी करू आणि दोन्ही बाजूंची संख्या कशा प्रकारे समान झालेली आहे ते आपण पाहूया. तर अशा प्रकारे आपण असंतुलित समीकरणाचे पायरी पायरीने संतुलित समीकरणामध्ये रूपांतर करू शकतो. धन्यवाद.